नमस्कार इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत हवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व बाजूचे बेलायकॉन दाबायला विसरू नका नांदेड लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक यांना या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडून एक पत्र सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्या संपूर्ण पत्रानुसार या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देण्यासाठीचे वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे आणि हे वेळापत्रकानुसारच संपूर्ण विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देण्यात येणार आहे आणि म्हणून संपूर्ण विद्यार्थ्यांनी संबंधित वेळापत्रकानुसारच ज्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यावायचा आहे त्या महाविद्यालयात जाऊन आपले नाव नोंदणी करावी व आपला नंबर लागला की नाही ते जाणून घ्यावे आणि प्रवेश घ्यावा बघा या ठिकाणी प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना वितरित करण्यात ये येण्याची जी तारीख आहे आणि ती तारीख आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ते तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचित करण्यात येते की फक्त आणि फक्त एकोणीस ऑगस्ट ते तेवीस ऑगस्टपर्यंतच कोणतंही महाविद्यालय तुमचा अर्ज नोंदणीकृत करू शकतो आणि म्हणून त्याच दरम्यान तुम्ही अकरावीला प्रवेश जाऊन घ्यावयाचा आहे आणि त्याच दरम्यान तुम्ही तुमचे नाव सुरा काही महाविद्यालयांमध्ये ज्या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयामध्ये जाऊन घेऊ शकता आणि त्यानंतर दिनांक चोवीस ऑगस्टला तुम्ही केलेल्या अर्जाची जी काही आहे छानणी आहे ती होणार आहे म्हणजे तुमची नाव नोंदणी केल्याच्यानंतर ती नावनोंदणी तुमची चोवीस ऑगस्टला होणार आहे आणि पहिली गुणवत्ता यादी जी काही आहे ती पंचवीस ऑगस्टला लागणार आहे आणि त्याच दिवशी जर काही त्या गुणवत्ता यादीत दुरुस्ती करावायची असेल तर तीसुद्धा त्याच दिवशी होईल म्हणजे पहिली गुणवत्ता यादी पंचवीस ऑगस्टला जाहीर होणार आहे आणि पंचवीस ऑगस्टला जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश जे काही आहे ते अकरावीला सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान होणार आहेत आणि म्हणून तुमचा पहिल्यांदा नोंदणी नंतर तुमचा प्रवेश सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान होईल जर तुमचा नंबर नाही लागला तर दुसरी यादी जाहीर होईल आणि दुसरी यादी होईल ती म्हणजे तीस ऑगस्टला आणि दुसऱ्या यादीतील प्रवेश जे काही आहेत ते या ठिकाणी एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान होतील आणि त्याही व्यतिरिक्त जर तिसरी यादी लावण्याची वेळ कॉलेजला आलीच तर अशा परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबरला तिसरी यादी जाहीर होईल आणि त्यानंतर तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या यादीचे प्रवेश होतील आणि याही व्यतिरिक्त जर जागा शिल्लक राहिल्या तर चौथी यादी जाहीर होईल सहा सप्टेंबरला आणि त्यांचे प्रवेश होतील सात सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या उपरांत जर जागा शिल्लक राहिल्या तर दहा ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी प्रवेश होऊ शकतात मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक सूचित करण्यात येते की बारा सप्टेंबरनंतर कुठल्याही प्रकारच्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही म्हणून बारा सप्टेंबरच्या आधीच तुम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशाची जी कामकाज तुमचं आहे किंवा प्रवेश जो आहे ज्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला घ्यावायचा आहे त्या महाविद्यालयामध्ये जाऊन अकरावीची प्रवेश प्रक्रिया तुम्ही स्वतःची पूर्ण करावयाची आहे